विद्यार्थी मित्रांनो, वर्ग या घटकावरील उदाहरणे सोडवण्यासाठी आपल्याला 1 ते 30 या संख्येचे वर्ग पाठांतर असणे गरजेचे आहे. आणि जर या 1 ते 30 संख्येचे वर्ग संख्या आपल्या पाठ असतील तर आपण या घटकावरती येणारे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न कमीत कमी वेळामध्ये अचूकपणे सोडवू शकतो. तर पहा, या घटकावरती आधारित वर्गसंख्या या घटकामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात ते आता आपण पाहणार आहोत. सर्वात प्रथम वर्गसंख्या यावर आधारित प्रश्न असू शकतात, मग ते कसे सोडवायचा तो आता पाहूयात. पहा, दिलेल्या संख्या मालिकेमध्ये 196, 169, 175 आणि 144 असा हा संख्या मालिकेचा एक गट दिलेला आहे. आणि जर आपल्या वर्गसंख्या पाठ असतील तर आपण हा प्रश्न लगेच सोडवू शकतो. तर आपल्या असं लक्षात येते की 196 ही 14 या संख्येची वर्गसंख्या आहे, 14, 169 ही 13 या संख्येची वर्गसंख्या आहे आणि 175 ही कुठल्याही वर्गसंख्या कुठल्याही संख्येचा वर्ग नाही आहे. 144 ही 12 या संख्येची वर्गसंख्या आहे, म्हणून यामध्ये घटात न बसणारी संख्या ही पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर परीक्षेमध्ये आपल्याला वर्गसंख्या अधिक 1 अशा स्वरूपाचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर अशा स्वरूपाचे प्रश्न कसे सोडवायचे ते पहा. 121 अधिक 1, 81 अधिक 1, 64 अधिक 1 आणि 51 अधिक 1. या ठिकाणी आपल्या वर्गसंख्या पाठ असल्यामुळे असं लक्षात येईल की 121 हा 11 वर्ग आहे, 11 या संख्येचा वर्ग आहे. 81 हा 9 या संख्येचा वर्ग आहे. 64 हा 8 या संख्येचा वर्ग आहे आणि 51 हा कुठल्याही संख्येचा वर्ग नाही, म्हणून या संख्या मालिकेतील पर्याय क्रमांक 4 हा गटात न बसणारा आहे. त्यानंतर या प्रश्नगटामध्ये वर्गसंख्या वजा 1 अशा स्वरूपाचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून ते सोडवण्यासाठी आपण कशा पद्धतीने सोडवायचे आहे ते पहा. तर वर्गसंख्या वजा 1 म्हटल्याच्या नंतर 49 वजा 1 पहा, 49 वजा 1 48, 144 वजा 1 143 येतात, 125 वजा 1 126 येतात आणि 169 वजा 1 168 येतात. आता या ठिकाणी खालील संख्येचं निरीक्षण केलं असता आपल्या अशा लक्षात येते की 7 या संख्येचा वर्ग 49 येतो, 12 या संख्येचा वर्ग हा 144 येतो, 125 हा कुठल्याही संख्येचा वर्ग नाही आणि 13 या संख्येचा वर्ग हा 169 येतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा या गटात न बसणार आहे. आता चौथा स्वरूपाचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो तो म्हणजे वर्गसंख्या अधिक 30 संख्या. मग या स्वरूपाचे उदाहरण कसे सोडवायची तर पहा. वर्गसंख्या अधिक 30 संख्या म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला 30 दिलेला आहे, म्हणजे 5 वर्ग अधिक 5, 5 वर्ग 25 अधिक 5 बरोबर 30, 12, 3 वर्ग अधिक 3 या ठिकाणी केलं तर 3 वर्ग 9, 9 अधिक 3 बरोबर 12, 4 वर्ग अधिक 4, 4 चौक 16 अधिक 4 बरोबर 20 आणि 52 हा कुठल्याही संख्येचा वर्ग नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा याच्यामध्ये वेगळा आहे. म्हणजे वर्गसंख्येवर आधारित या 4 स्वरूपाचे प्रश्न असू शकतात हे आपल्या लक्षात येईल की वर्गसंख्या नुसत्या विचारल्या जाऊ शकतात, एक वेगळी संख्या त्याच्यामध्ये दिली जाते. वर्गसंख्या अधिक 1 अशा स्वरूपाचं उदाहरण असू शकतं किंवा वर्गसंख्या वजा 1 अशा स्वरूपाचं उदाहरण असू शकतं किंवा वर्गसंख्या अधिक 30 संख्या अशा स्वरूपाचं सुद्धा उदाहरण विचारलं जाऊ शकतं. म्हणून आपण या 4 प्रकारच्या ट्रिक्स लक्षात ठेवून दिलेल्या प्रश्नाला सोडवू शकतो आणि परीक्षेमध्ये अचूकपणे